कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती सलग 10 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपली सत्ता कायम राखणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची चांगली ताकद आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळतं असा इतिहास आहे। निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांच्या एकीमुळे काँग्रेसनं जिल्हा परिषदेत सलग 10 वर्ष सत्ता राखली आहे। मात्र आता चित्र बदललंय। काँग्रेसची कोल्हापुरात ताकद असली तरी ती नेत्यांच्या गटातटात विभागली गेली आहे, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसला। काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी एन पाटील, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, जयवंत आवळे या नेत्यांच्या गटात पक्षाची ताकद विभागली गेली आहे, त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये तरी हे नेते एकत्र येणार का असा प्रश्न आहे। आपापल्या मतदारसंघाचे विषय मार्गी लागणार आहेत, त्यामुळे जिथं थोडा उमेदवारीच्या बाबतीतली चर्चा आहे ती आम्ही चर्चा निश्चितपणे मिटवून त्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करणार आहोत। त्यामध्ये कुठं अडचणील अशी परिस्थिती जिल्ह्यात तरी नाही। 100% BJP बरोबर जायचं नाही हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेला आहे आणि तो निर्णय आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तो राबवणार आहे। बाकीचे जे समविचाराचे पक्ष जे आहेत ते समविचारी पक्ष जर आमच्यामुळे युती करायला तयार असतील तर त्या तालुक्यातली परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे त्या तालुक्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्या तालुक्यातल्या नेत्यांना त्यांनी दिलेला आहे। जिल्ह्यातून काँग्रेसचं अस्तित्व संपवण्यासाठी भाजप दररोज एक नवी खेळी करतंय, तर दुसरीकडं 5 आमदारांच्या ताकदीवर शिवसेना पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करते। यात काँग्रेस स्वतःला सावरून सत्तेत येण्याचा प्रयत्न करतं का याकडे नजरा लागल्यात। गेल्या 2.5 वर्षामध्ये लोकांना खोटे आश्वासनं खोटं बोलून नको ती त्या आमिष दाखवून आणि कुठलंही आमिष न पूर्ण केल्यामुळं सर्वसामान्य माणूस शेतकरी नोटाबंदीतनं त्याला झालेला त्रास, व्यापारी, उद्योगधंदे, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळं सगळे लोक काँग्रेसच्या पाठीमधून पुन्हा यायला लागलेले आहेत। त्यामुळे पुन्हाही काँग्रेस सत्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये यायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही। कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे, मात्र गटबाजी टाळून पक्षाला एकसंध बांधून ठेवण्यात काँग्रेसला यश येते का यावर निवडणुकांमधील यशापयश अवलंबून आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।